दरम्यान माळीण परिसरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या मुसळधार पावसामध्ये बुमरा नदी दुथडी भरून वाहते. डोंगर माथ्यावर पावसाची दमदार बॅटिंग सुरू असताना भातशेतीच्या कामांना सुद्धा वेग आलाय. अशातच जुन्या आणि नवीन माळीण गावासमोरून वाहणाऱ्या बुमरा नदीला सुद्धा पूर आलाय. तर याच परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी. मागच्या 2 दिवसापासून सह्याद्रीच्या कुशीत मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. आपण आलो आहोत माळीण परिसरामध्ये. माळीण परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय. भातावणीची कामं आदिवासी नागरिकांची सुरू आहे, तर दुसरीकडे मुमरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे, त्यामुळे ही नदी दुथडा भरून वाहते. मुमरा नदीचं पाणी हेच डिंबे धरणात जाणार आहे, त्यामुळे डिंबे धरणाच्या पाणी पातळीतही वाढ होते. त्यामुळं आंबेगाव आणि शिरूर तालुक्याला याचा दिलासा मिळणार आहे. मात्र सध्या सुरू असलेला पाऊस हा धोकादायक नसला तरी माळीण परिसरात डोंगराच्या कुशीत राहणाऱ्या नागरिकांसाठी हा धोकादायक ठरतो आहे. कारण मागच्या 9 वर्षापूर्वी माळींची घटना, त्यानंतर तळी आणि आता इरसाची वाडीची घटना, यानंतर या नागरिकांना या ठिकाणी धोका आहेच. मात्र सध्याचा पाऊस हा जर अशाच पद्धतीने वाढत राहिला तर नदी दुथडी भरून वाहणार आहे आणि डिंबे धरणाचं पाणीही पाणी पातळीही वाढणार आहे. त्यामुळं सध्याचा मुसळधार पाऊस हा नागरिकांसाठी आल्हाददायक आहे, निसर्गही भरला आहे. त्यामुळं हा पाऊस पुढच्या काळामध्ये असा सुरू राहिला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. रोहिदास गाडगे, साम टी व्ही न्यूज, माळीण, पुणे.